नमस्कार। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे। चला तर पाठाला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर। आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत। आज आपण इयत्ता 6वी सायन्समध्ये नवीन पाठ पाहणार आहोत, तो म्हणजे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज। सभोवतालचे पदार्थ, त्यांच्या अवस्था आणि गुणधर्म। मुलांना तुम्हाला माहितीच असेल पदार्थांच्या तीन अवस्था असतात। बघा या चित्रामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे स्थायू, द्रव, वायू आणि ही एक चौथी अवस्था आहे प्लाझ्मा म्हणजे विसंधी। सर्व पदार्थ ह्या तीन अवस्थांमध्ये आढळतात। उदाहरणार्थ आपलं पाणी, ह्या तीन पाण्याच्या अवस्था आहेत। बघा, वॉटर इन सॉलिड स्टेट इट्स कॉल्ड एज आईस, इन लिक्विड स्टेट इट्स इट इज वॉटर, अँड दिस गॅसियस स्टेट मीन्स स्टीम ऑफ वॉटर। ह्या तीन अवस्था आपल्या पाण्याच्या आहेत। प्रत्येक पदार्थ असे तीन अवस्थांमध्ये मिळतात, स्थायू, द्रव आणि वायू। बघा, आपण वेगवेगळे पदार्थ पाहूयात। सॉलिड, दीज आर ऑल सबस्टन्सेस विच आर इन सॉलिड स्टेट। डिफरंट सबस्टन्सेस आय हॅव शोन हियर, गोल्ड, ग्लास, पावडर, नॅफ्थलीन बॉल, चॉक वी आर युझिंग फॉर टीचिंग, देन दिस इज कोल। दीज ऑल सबस्टन्सेस आर इन सॉलिड स्टेट। दीज आर द सबस्टन्सेस इन लिक्विड स्टेट, द्रव पदार्थ, पाणी, वाहणारे पदार्थ, दीज आर ऑल इन लिक्विड स्टेट। पाणी तर आहेच, दूध आपण जे पितो ते, त्यानंतर पेट्रोल गाडीसाठी वापरतो, बरोबर ना, त्यानंतर लिंबू सरबत, बरेच पदार्थ, माझा वगैरे लिक्विड जे सरबत जे असतात ते सगळे द्रव रूपामध्ये असतात। ओके, दीज आर सबस्टन्सेस आर इन गॅसियस स्टेट। गॅस, अगरबत्ती आपण लावतो, अगरबत्तीचा जो सुगंध निघतो, धूर निघतो, तो गॅस आहे। परत चिमण्या ज्या धूर ज्या कंपन्यांच्या ज्या चिमण्या असतात त्यातून निघणारा धूर, इवन दॅट इज ऑल्सो द गॅसियस सबस्टन्स। सेंट, सेंट आपण स्प्रे केला की त्याचा वास सगळीकडे पसरतो। वाय? बिकॉज इट इज इन सॉलिड स्टेट। पाणी गरम केलं की पाण्याची जी वाफ निघते दॅट इज ऑल्सो द गॅसियस स्टेट। These all substances are in gaseous state. And these are the three states of matter, that are solid, liquid and gas. Now we'll see this experiment. You can do this experiment. What you can do? You take some pieces of wax, मेणाचे तुकडे घ्यायचे एका वाटीमध्ये, आणि ते मेणाचे तुकडे वाटीमध्ये घेऊन तुम्ही जर वाटी गॅसवर धरली सावकाश पक्कडच्या साह्याने आणि गरम केली तर तुम्हाला असं दिसेल की ते मेणाचे तुकडे वितळायला लागले आहेत। दॅट वॅक्स पीसेस आर स्टार्टेड मेल्टिंग अँड दे हॅव बिकम कम्प्लीट लिक्विड मेल्ट, लिक्विड दे हॅव बिकम ऑर लिक्विड वॅक्स हॅज बिकम इन द दॅट ओ प्लेट। नाव यू ऑफ युअर बर्नर अँड कीप इट असाईड फॉर कूलिंग। यू विल सी दॅट इन दॅट प्लेट अगेन दॅट लिक्विड ऑर मोल्टेड वॅक्स अगेन स्टार्टेड फ्रीजिंग, म्हणजे पुन्हा ते फ्रीज व्हायला म्हणजे गोठायला लागलेलं आहे, आणि गोठून पुन्हा ते भांड्याचा आकार घेऊन पुन्हा त्याच्या सॉलिड स्थायूरूप मेन तुम्हाला वाटीत दिसणार आहे। म्हणजे इथे मी गरम केल्यामुळे काय झालं, इथे तुम्हाला दिसते बघा, मेणबत्ती आपण जेव्हा पेटवतो तेव्हा तिचं मेन ह्या हीटमुळे, उष्णतेमुळे, वातीच्या उष्णतेमुळे मेन वितळत असतं बघा असं खाली, आणि खाली खाली ते घसरतं गुरुत्वाकर्षणामुळे। म्हणजे इथे काय दिसतं तुम्हाला चित्रामध्ये की उष्णतेमुळे, बिकॉज ऑफ हीट, द वॅक्स इज मेल्टिंग अँड इट इज बिकमिंग, इट इज गोईंग इन ऑर इट ट्रान्सफरिंग इन लिक्विड स्टेट अँड दॅट लिक्विड इज फ्लोईंग ऑर हिअर दॅट लिक्विड स्प्रेड्स इन द प्लेट। बट अगेन वेन वी हॅव मेड इट कूल, अलाव इट टू कूल, म्हणजे त्याला थंड व्हायला दिलं तेव्हा पुन्हा त्याचं स्थायू झालं। म्हणजे काय झालं, एका अवस्थेतून सॉलिडमधून लिक्विड झालं,
म्हणजे चेंज ऑफ स्टेट झालं, त्याची अवस्था बदलली आणि पुन्हा थंड केल्यावर पुन्हा लिक्विड मधून सॉलिड झालं. अँड दिस इज कॉल्ड एज चेंज ऑफ स्टेट. ईच सबस्टन कॅन चेंज इज स्टेट. प्रत्येक पदार्थ त्याची स्टेट जे आहे म्हणजे अवस्था बदलू शकतो. आणि पदार्थ ही अवस्था बदलणे, ह्या चित्रामध्ये बघा, पाणी उकळल्यावर पाण्याची वाफ होते, बरोबर ना, म्हणजे उकळल्यावर पाण्याची वाफ होते, किंवा पाणी जे आपण फ्रीजमध्ये ठेवल्यावर पाण्याचा असा बर्फ बनतो, बरोबर ना, फ्रीजरमध्ये आपण जेव्हा ठेवतो ट्रेमध्ये पाणी त्याचा बर्फ बनतो, म्हणजे पाण्याचा बर्फ बनला, दॅट इज ऑल्सो चेंज ऑफ स्टेट, लिक्विड टू सॉलिड. व्हॉट इज चेंज ऑफ स्टेट? व्हेन सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, इट इज कॉल्ड अ चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. सी हियर इन दिस फिगर यू कॅन सी आईस मेल्ट्स टू फॉर्म अ लिक्विड. अगेन सेम लिक्विड इफ यू कीप इन फ्रिज इट विल बिकम आईस. यस, हियर द वॉटर इज बॉइलिंग अँड बॉइलिंग वॉटर चेंजेस टू वेपर स्टेट, म्हणजे त्याची पुन्हा वाफ बनत आहे. बघा, यू कॅन सी दिस इज ऑल द एक्झाम्पल्स ऑफ चेंज ऑफ स्टेट. नाव अगेन सी हियर द डेफिनेशन. पदार्थ जेव्हा एक अवस्था बदलून दुसऱ्या अवस्थेत जातो त्याला अवस्थांतर असे म्हणतात. हे पाण्याच्या तिन्ही अवस्था दाखवल्या, बर्फ आहे फ्रीजमध्ये ठेवला की काय बनतो त्याचं, सॉरी आपण त्याला गरम केलं पाण्या बर्फाला, किंवा जस्ट कीप इट इन द रूम टेम्परेचर, इट विल बिकम वॉटर. अँड इफ द वॉटर इफ विल बॉईल इट विल बिकम टू वेपर स्टेट. पुन्हा हे वॉटर जे आहे ना, वेपर स्टेट म्हटलं म्हणजे वाफ जी आहे ती आपण थंड केली की त्याचं पुन्हा वाफ. तुम्ही बघा, एखादं पाण्याचं भांडं आहे गरम, त्याच्यात झाकणं ठेवा, काही वेळाने झाकणं उघडा, त्यावर तुम्हाला बारीक बारीक थेंब दिसतील, म्हणजे वाफ पुन्हा थंड होऊन पाणी बनतं, पाणी फ्रीजमध्ये पुन्हा थंड होऊन त्यापासून बर्फ बनतं. दिस इज कॉल्ड अ चेंज ऑफ स्टेट. दीज आर सम एक्झाम्पल्स वेअर द चेंज ऑफ स्टेट अकर्स इन अवर डेली लाईफ. हे नेहमीचे उदाहरणं आहेत, आपल्याला पाहायला मिळतं. कापूर, ह्या कापराच्या वड्या आपण देवासाठी जेव्हा जाळतो तेव्हा त्या कापराचं बघा पूर्ण वाफ होऊन जाते. तूप, उन्हा थंडीच्या दिवसामध्ये तूप, जे लिक्विड तूप आहे त्याची बॉटल आपण तशीच ठेवली, तूप गोठतं. इवन खोबरेल तेल, बघा हे खोबरेल तेल व्हाईट दिसते तुम्हाला, ऍक्च्युअली खोबरेल तेल व्हाईट असतं का, व्हाईट लिक्विड असतं ना, पण थंडीच्या दिवसामध्ये खोबरेल तेलाची बॉटल अशीच ठेवली तर ते सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होतं. पेट्रोल, समजा रस्त्यावर पेट्रोलचं थेंब पडलं असेल तर ते इव्हॅपोरेट होऊन जातं, म्हणजे त्याचं पुन्हा वाफ बनते. डांबर गोळ्या सुद्धा कपड्यामध्ये आपण ठेवतो कपड्याला कसर लागू नये म्हणून, त्या सुद्धा काही दिवसांनी तुम्हाला बारीक झालेल्या दिसतात. मग दिज आर द एक्झाम्पल्स ऑफ चेंज ऑफ स्टेट. नाव कॅन यू सी इन दिस एक्झाम्पल हिअर दॅट फॉर चेंज ऑफ स्टेट वॉट इज रिक्वायर्ड? हिअर वॉटर, वॉटर इज गेटिंग हिटेड ऑन गॅस. इथे पाणी मी गरम करते म्हणजे पाण्याला हीट देते, उष्णता देते, तेव्हा त्याचं वाफ होणार ना. तुम्ही नुसतंच पाहिलं तर त्याची वाफ होणार नाही. मीन्स फॉर द सबस्टन्स टू चेंज इज स्टेट हीट इज रिक्वायर्ड. चेंज इन फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स इज इफेक्ट ऑफ हीट, म्हणजे हीटमुळे, उष्णतेमुळे त्याची स्टेट बदलते. मग कसं होतं उष्णतेमुळे त्याची स्टेट कशी बदलते, किंवा त्याचं अवस्थांतर करण्यासाठी म्हणजे जो स्थायू आहे त्याचे जे बघाय दिलेलं आहे सॉलिड, त्याला हीट द्यावी लागते प्लस एनर्जी, म्हणजे हीट द्यावी लागते. आता बर्फ आहे, बर्फाचं टेम्परेचर एकदम झिरो असतं आणि आपलं ॲटमॉस्फिअर टेम्परेचर 27 असतं, आणि बर्फ आपण ओपन ठेवला हवेमध्ये तर त्याला हीट मिळते आणि त्याचं पाणी बनतं. पण पाणी जे आहे पाण्याला आपण अजून हीट देतो. सी द ॲज इट दिस इज हिअर इन दिस पॅन, देन इट बिकम्स गॅस, गॅसियस, इट गोज टू वेपर स्टेट. पण ते गॅस जे वेपर जे आहे त्याला पुन्हा आपण थंड केलं तर त्याचं पुन्हा, थंड केलं म्हणजे काय, थंड करून मी त्याची हीट काढून घ्यायची. टेकआउट इज हीट, दॅट इज कूल इट, म्हणजे कूल केलं की पुन्हा पाणी बनणार. फ्रीजमध्ये पाणी आपण कूल करतो म्हणून त्याचा पुन्हा बर्फ बनतो. मीन फिजिकल स्टेट, चेंज ऑफ फिजिकल स्टेट इज नथिंग बट टेकिंग आउट ऑफ हीट ऑर गिविंग हीट टू दॅट सबस्टन्स, म्हणजे त्याला उष्णता आपण दिली किंवा उष्णता काढून घेतली की त्याची अवस्था बदलते. आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज थर्मामीटर अँड यूज ऑफ थर्मामीटर टू मेजर टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय? इथे बघा चित्र, तुम्हाला तीन वेगवेगळे पॉट आहेत आणि तिघांमध्ये पाणी ठेवलं, एकात आहे गार पाणी, एका साधं पाणी आहे आपलं रूम टेम्परेचरचं आणि एकात गरम पाणी आहे. आणि तुम्हाला मी विचारलं तर कोणतं पाणी साधं आहे कोणतं गार आहे,
तर तुम्ही हात घालून तुम्हाला बघावं लागेल, नाही का? मग तुम्ही साधेपणाने साधं आहे, एकदम गार बर्फासारखे तर हे गार पाणी आहे, आणि गरम पाण्यात तुम्ही हात चटका बसेल, हो गरम आहे. मी जस्ट बाय टचिंग वी कॅनॉट अंडरस्टँड हाऊ मच हॉट और हाऊ मच कोल्ड इट इज और हाऊ टू हाऊ मच नॉर्मल वॉटर इट इज. म्हणजे आपल्याला नुसतं टच करून कळत नाही आहे की पाणी किती गरम आहे, की त्याचं म्हणजे आपल्याला फक्त अंदाज येतो गरम आहे थंड आहे. देर इज द इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एज थर्मामीटर विच इज यूज टू मेजर हाऊ मच कोल्ड और हॉट और नॉर्मल टेम्परेचर द सबस्टन्स इज. एखादा पदार्थ किती तापमानाला आहे, किती गरम आहे, किती थंड आहे हे ओळखण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरतात, त्याला म्हणतात थर्मामीटर. सी दिस इज अ थर्मामीटर. आता थर्मामीटरमध्ये काय असतं? या थर्मामीटरमध्ये हा जो लाल दाखवला आहे किंवा जो हा ब्लॅक जो असतो हा पारा असतो. लाल हा काय पारा? ऍक्च्युली लाल नसतो. नाउडेज अल्कोहोल, रेड कलर अल्कोहोल ऑल्सो कॅन बी यूज टू मेजर ग्रेटर टेम्परेचर. म्हणजे जास्त टेम्परेचर मोजण्यासाठी, 100 वरती मोजण्यासाठी अल्कोहोल पण वापरतात. त्यामुळे हे लाल आहे. ऍक्च्युली पारा कसा असतो? सिल्वर कलरचा असतो, चमकतो. हा जो ब्लॅक जो आहे तो इथे ह्या फुग्यामध्ये पारा आहे. आणि ती नळी आहे, काचेची नळी. ह्या काचेच्या नळीवर असे आकडे असतात, कळलं की नाही? अँड यू कॅन मेजर युअर टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ दिस नंबर्स. नाव वॉट इज अ युनिट ऑफ टेम्परेचर? दॅट इज डिग्री सेल्सियस. दिस इज डिग्री सेल्सियस, अंश सेल्सियस. दिस अ युनिट टू मेजर द टेम्परेचर. हाऊ टू मेजर टेम्परेचर? सी नाव दिस इज अ डिजिटल थर्मामीटर्स. नाव इट इज यू नो डॉक्टर्स, वेन यू गो टू डॉक्टर इफ यू हॅव फिवर, दिस टाईप ऑफ थर्मामीटर्स आर यूज. डिजिटल थर्मामीटर म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट आकडा येतो किती तुमचं टेम्परेचर आहे. शेवटी त्यात पण पाराच असतो. इथे हा जो खाली दिसतो हा फुगा आहे, याच्यामध्ये पारा आहे. ना हाऊ टू रेकॉर्ड द टेम्परेचर? टेम्परेचर रेकॉर्ड करण्यासाठी काय करायचं आहे? तिन्ही आपण पाहू. ते साधं पाणी मी घेतलेलं आहे. यू हॅव टू डीप द थर्मामीटर इन दॅट वॉटर सो दॅट इट्स बलून शुड बी डीप्ड इन वॉटर. बलून म्हणजे हा जो फुगा आहे ना ज्याच्यामध्ये पारा आहे तो बुडाला पाहिजे. आणि व्हॉट विल आपण सी इन दिस फिगर? यू कॅन सी दिस मर्क्युरी इज प्रेझेंट. हा जो पारा आहे मर्क्युरी वर खाली फिरायला लागतो. किती तापमान आहे त्याप्रमाणे नंबर असतात, तुम्हाला मी आधीच सांगितलं. साधं पाणी असेल तर इथे 27 डिग्री पर्यंत काय होईल? हा पारा वरती चढेल आणि थांबेल. देन वी हॅव टू सी व्हॉट नंबर इज ओवर दॅट. दॅट नंबर विल बी द टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स. आता पाणी असेल, नॉर्मल टेम्परेचर पाण्याचं रूम टेम्परेचर एवढंच असतं, 27 डिग्री समजा. नाव सपोज आय वॉन्ट टू मेजर द टेम्परेचर ऑफ आईस वॉटर, बर्फाचं पाणी. टेक द थर्मामीटर अँड कीप इट इन आईस वॉटर. सी कॅन यू सी हिअर द दिस मर्क्युरी हॅज स्टॉप्ड हिअर ॲट झिरो बिकॉज टेम्परेचर ऑफ आईस वॉटर इज हाऊ मच? टेम्परेचर ऑफ आईस वॉटर इज 0 डिग्री. हाऊ मच इट इज? 0 डिग्री. आय टोल्ड यू दॅट युनिट इज डिग्री सेल्सियस. हिअर टू राईट 0 अँड देन सी हिअर. दिस इज द टेम्परेचर ऑफ आईस वॉटर. दिस वे यू कॅन मेजर. सपोज यू वॉन्ट टू मेजर द टेम्परेचर ऑफ हॉट वॉटर. सी हिअर देन कीप नाव सी हिअर दिस इज हॉट वॉटर, बॉइलिंग वॉटर. देन इन बॉइलिंग वॉटर इट विल गो अप टू 100 बिकॉज द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इज 100 डिग्री अँड दॅट इज ऑफ आईस इज 0 डिग्री टेम्परेचर. दिस वे वी कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स. हिअर देअर इज द टेम्परेचर ऑफ सम ऑफ द सबस्टन्सेस. यू कॅन सी बॉइलिंग वॉटर 100 डिग्री सेल्सियस, फ्रीजिंग वॉटर 0 डिग्री सेल्सियस, एअर ॲट विंटर नाईट थंडीच्या दिवसामध्ये रात्री हवेचं टेम्परेचर लेस दॅन 50 असतं, लेस दॅन 15 डिग्री असते. एअर इन समर आफ्टरनून उन्हाळ्यात दुपारी किती असतो? ग्रेटर दॅन 35 डिग्री. इनसाइड ए फ्रीज, फ्रीजमध्ये टेम्परेचर किती असतं? लेस दॅन 5 डिग्री. आणि फ्रीजर जिथे आपण बर्फ बनवतो त्या ठिकाणी टेम्परेचर -18 डिग्री असतं. आणि आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेल्सियस असतं. दीज आर ऑल द टेम्परेचर्स, डिफरंट टेम्परेचर्स. नाव विल से वॉट इज इव्हॅपोरेशन. ऑल ऑफ यू नो इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन. सूर्याच्या उष्णतेमुळे बघा समुद्राच्या पाण्याची वाफ होते की नाही, आणि समुद्राच्या पाण्यात कुठल्याही सरफेसची चहा आपण बशीमध्ये ओतलं थंड होतो. म्हणजे ओनली सरफेस वॉटर गेट इव्हॅपोरेट, पृष्ठभागावरच्या पाण्याची फक्त वाफ होते.
सगळ्या आतल्या सरफेसशी नाही. मग जेव्हा आपण पाणी बॉईल करायला ठेवतो तेव्हा काय होतं? सी इव्हॅपोरेशन अकर्स ओनली ॲट द सरफेस ऑफ द वॉटर. यू कॅन सी फ्रॉम दिस पिक्चर. मग जेव्हा आपण बॉईल करायला ठेवतो तेव्हा काय होतं? हे बघा, या ठिकाणी पाणी बॉईल होतं. वेन वी कीप द वॉटर फ्रॉम बॉइलिंग वॉट हॅपन्स यू नो, ऑल द सबस्टन्स, ऑल सबस्टन्स मी ऑल वॉटर गेट हीटेड फ्रॉम ऑल द पार्ट्स ऑफ वॉटर इज स्टार्ट्स बॉइलिंग अँड वी कॅन सी द बबल्स रायझिंग फ्रॉम वॉटर फास्टर अँड फास्टर रेट ऑफ दॅट बबलिंग गेट्स इन्क्रीज. बबलिंगचा जो रेट वाढत जातो म्हणजे पूर्ण पाणी गरम होत असतं, हळूहळू छोटे छोटे बुडबुडे येतात आणि नंतर हे बबलिंग वाढत जातं म्हणजे बुडबुडे वाढत जातात. अँड वन स्टेज कम्स वेअर ऑल द वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग म्हणजे भरपूर मोठे मोठे बबल्स यायला सुरुवात होतात अँड दॅट स्टेट इज कॉल्ड एज द बॉइलिंग ऑफ वॉटर. नाऊ वॉटर बॉइल्स ॲट वॉट टेम्परेचर इज स्टार्ट्स कम्प्लीट बॉइलिंग. दॅट टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड अँड दॅट इज कॉल्ड एज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. द टेम्परेचर ॲट विच वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सियस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इव्होल्युशन, इव्होल्युशन ऑफ द वॉटर. ओके, नाव आफ्टर बॉइलिंग सपोज सेम वॉटर बॉइल्ड वॉटर इफ आय टेकन इन वन केटल इफ यू नो यू डू ॲट होम घरी तुम्ही करताय गरम पाण्यावर झाकण ठेवलं आणि थोडा वेळ पाहिलं तर आतील बाजूला तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतील. सिमिलरली आय हॅव केप्ट दिस केटल अँड हॅव केप्ट वन प्लेट ऑन इट अँड आईस ओव्हर हिअर ऑन द प्लेट कॅन यू सी अँड दिस दॅट सेम वेपर इज कंडेन्स्ड अँड बिकमिंग वॉटर ड्रॉपलेट्स विच आर फॉलिंग इन दिस बीकर. म्हणजे थंड केलं आपण वाफ की त्याचं काय बनतं आहे? पाणी बनत आहे बरं. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कंडेन्सेशन. बर्फ असलेली किंवा समजा एखादी गरम एकदम गार पाणी असलेली बॉटल आपण अशी उघडी ठेवली तर बाहेरच्या बाजूला तुम्हाला असं थेंब दिसतात, माहिती आहे ना, पाण्याचे थेंब. म्हणजेच काय, हवेमध्ये जी वाफ आहे पाण्याची ती काय होते इथे, तिचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. अँड देअरफोर वी कॅन सी द ड्रॉपलेट्स ॲट द आउटसाइड सर्फेस ऑफ द बॉटल अँड वॉटर वेपर कूल्स गेट कन्वर्टेड टू वॉटर अगेन अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कंडेन्सेशन. नाऊ वेन वॉटर स्टार्ट्स कंडेन्सिंग द टाइम ॲट विच हॅज स्टार्टेड बॉइलिंग द सेम ॲट द सेम टेम्परेचर इट्स कंडेन्स. Therefore, the boiling point and the condensation point both are same. See, पाण्याचा उत्कलांक आणि संघनन बिंदू एकच असतो. जिथे ते बॉईल व्हायला लागलं तिथेच ते काय होतं, कंडेन्स व्हायला लागतं. नाऊ फ्रीझिंग, फ्रीझिंग म्हणजे गोठण म्हणजे काय? तुम्हाला जे मी सांगितलं की फ्रीजमध्ये काय करतो बघा, ट्रेमध्ये आपण पाणी भरून ठेवतो बरोबर आणि फ्रीजचं टेम्परेचर आत्ताच पाहिलं -18 डिग्री एवढं कमी असतं. मायनस म्हणजे निगेटिव्ह, 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह, तुम्हाला माहिती आहे आपण गणितात शिकलोय. आणि त्यामुळे ते फ्रीजमध्ये काय होतं, ह्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. म्हणजे बर्फामध्ये होतं म्हणजे फ्रीज होतं. नाऊ ॲट वॉट टेम्परेचर इट फ्रीजेस, दॅट इज ॲट 0 डिग्री, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रीझिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे 0 डिग्रीला त्याचं बर्फ बनतं. देअरफोर 0 डिग्रीज सेल्सियस इज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ वॉटर. नाऊ दॅट वॉटर ऑर दॅट आईस ब्लॉक्स यू टेक आउट अँड कीप ओपन इन एअर, हवेमध्ये उघडे ठेवा ते बर्फाचे तुकडे. सॉलिड आहे ना तो, तो काय होणार, हवेचं टेम्परेचर 27 आहे तर बर्फाचं टेम्परेचर 0 आहे. मग त्याला 27 म्हणजे हायर टेम्परेचर मिळालं, देखो इट विल स्टार्ट मेल्टिंग, विलयन, मेल्ट व्हायला सुरुवात होतं. आणि तेच मेल्ट झालेलं पाणी बघा दाखवलं इथे, पुन्हा गोळा करा फ्रीजमध्ये ठेवा, अगेन इट विल फ्रीज. इट्स मेल्टिंग ऑफ आईस किंवा बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळायला लागतो ना, ते वितळणे ज्या टेम्परेचरला वितळतं दॅट इज मेल्टिंग पॉईंट आणि वितळणे ह्याला म्हणतात मेल्टिंग. अगेन सेम थिंग, किती टेम्परेचरला मेल्ट व्हायला लागतो, 0 लाच तो मेल्ट व्हायला स्टार्ट होतो. ज्या टेम्परेचरला त्याचं बर्फ झालं त्याच टेम्परेचरला तो मेल्ट व्हायला लागतो. देअरफोर फ्रीझिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम, बोथ आर सेम. अंडरस्टूड? सी हियर इन दिस फिगर यू कॅन सी सॉलिड वेन इट मेल्ट्स इट बिकम लिक्विड. बर्फ सॉलिड म्हणजे बर्फ नाही का, वितळला मेल्ट झाला की लिक्विड बनतं, त्या प्रोसेस कॉल्ड एज मेल्टिंग. आता उलट बघा, एरो उलट झाला, लिक्विड आहे
ते थंड केलं, फ्रीज झालं, सॉलिड बनतं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्रीझिंग, नॉट ऑर नॉट. फ्रीझिंग मीन्स कन्वर्शन ऑफ लिक्विड टू सॉलिड, करेक्ट. दिस इज टू कन्वर्शन्स, मेल्टिंग अँड फ्रीझिंग. नाव अनदर कन्वर्शन, लिक्विड अँड गॅस विल सी. लिक्विड वेन कन्वर्टेड टू गॅस आफ्टर हीटिंग, पाणी आपण हीट केलं लिक्विड, त्याचं गॅसमध्ये रूपांतर होणार, दॅट इज कॉल्ड अ वेपोरायझेशन, बरोबर ना, बाष्पीभवन किंवा उत्कलन. आणि तोच गॅस किंवा तेच पाण्याची वाफ आपण झाकणाने बंद केली तर जे पाणी बनतं त्याचं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. फॉर दिस चेंज इन फिजिकल स्टेट इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ अमाऊंट ऑफ हीट विच वी आर गिविंग टू द सबस्टन्स. अशा प्रकारे आपण आजच्या पाठात काय शिकलो पाहूया. आपण पदार्थांच्या अवस्था याची उजळणी केली, कारण हे आपण मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत. पदार्थांच्या तीन अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड अँड स्टेट. आपण नवीन काय शिकलो, अवस्थांतर. अवस्थांतर म्हणजे काय, चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय ते शिकलो. उष्णता व अवस्थांतर यांचा काय संबंध आहे ते पाहिलं. तापमान व तापमापी याची माहिती घेतली. आणि बाष्पीभवन, उत्कलन, गोठण व विलयन या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना. तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचं आहे. काय बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे, आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाउनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दलसुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पाहूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल. आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा, आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे, अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्यावर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत, ते तुम्ही तिथे भरायचे आहेत. आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला, सबमिट करायचा आहे. कळलं बाळानो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळानो तुम्हाला? आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.